सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामधल्या दुष्काळी भागातल्या जाशी इथले चंद्रकांत गलांडे हे 4 वर्षांपूर्वी सैन्य दलात दाखल झाले. आपल्या तिन्ही मुलांनी सैन्य दलात जाऊन देशसेवा करावी अशी शंकर गलांडेंची इच्छा होती. ती इच्छा त्यांच्या तिन्ही मुलांनी पूर्ण केली. आपला मुलगा देशाच्या कामी आल्याचा अभिमान असल्याची भावना वडील शंकर गलांडे यांनी व्यक्त केली. चंद्रकांत गल देशाच्या संरक्षण करतात ते माझा अर्पण झाला. फार दिवस बेकार काढले होते आणि तेवढी तर ती हालत नाही गेला. 4 किलोमीटर इथनं शाळेला जात होतो. देशाच्या सेवेकरता गेलेली मुलं किती भारी वाटायचं मला. सर्वात लहान चंद्रकांत गलांडे जाशी गावातील प्रत्येक सामाजिक घडामोडीत आघाडीवर असायचे. देशासाठी भूमिपुत्रानं आहुती दिल्याचा अभिमान गावकऱ्यांनी आणि पंचकृषीनं व्यक्त केलाय. चंद्रकांत ही चांगल्या स्वभावाचे होते आणि आमचा चुलत भाव आहे. ते आज शहीद झालेत. आम्हाला दुःख वाटते. आला की इकडून आला की पहिला आमच्याकडे यायचा. आमच्याकडे आल्यानंतर सगळे विचारायचा की कसं चाललं आहे, काय चाललं आहे, आणि मिळून मिसळून राहायचं आमच्याशी आणि हसून खेळून सगळे, म्हणजे त्याचं एकच ध्येय असायचं की हसून खेळून जिंदगी राहावा. एक ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि त्याला त्या नोकरीची हौस होती. मी देशासाठी सेवा करीन म्हणून तो सतत झटत होता आणि त्या तो प्रयत्नानं एकदम गरीब परिस्थितीनं भरती झाला आणि तो देशसेवेसाठी अमर राहिला. चंद्रकांत यांच्या पश्चात वीरपत्नी निशा, 5 वर्षांचा श्रेयस आणि 3 वर्षांचा जय ही मुलं आणि आई वडील आहेत. चंद्रकांत 10 दिवसांनी सुट्टीवर येणारच होते. तसं शनिवारी त्यांनी आपल्या पत्नीला दूरध्वनीवरून सांगितलं होतं, पण नियतीला ते मान्य नसावं. आपण सध्या उभे आहोत ते या चंद्रकांत गलंडे यांच्या मूळ गावी जाशी या गावी, मान तालुक्यातील या जाशी गावी अत्यंत शोककळ पसरलेली आहे. ज्यावेळी चंद्रकांत हे आपल्यात नाहीत ही बातमी ज्यावेळी समजली, यावेळी सर्व गावातील सर्व लोकांच्यात एक सन्नाटा पसरलेला आहे आणि प्रत्येकाला काळजी आहे की आपला चंद्रकांत आज आपल्यात नाही आहे. याचबरोबर हा आपल्या देशकामी आलेला आहे याचा सार्थ अभिमान देखील या सर्व ग्रामस्थांना आहे. चंद्रकांत यांच्या पार्थिवावर जाशी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.